विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी पडले हा देखील राजकीय भूकंप आहे असा जोरदार आणि खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. आमदार अपात्रतेच्या निकालावरून राऊतांनी राहुल नार्वेकर यांना हा टोला लगावलाय. तर राऊत बोललेलं खरं झालेलं आहे का? शंभूराज देसाई यांनी हा प्रतिसवाल केलाय. काहीही भूकंप होणार नाही असं देखील शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. तर राऊतांना अनेक स्वप्न पडतात, त्यांनी अशीच स्वप्न पाहत राहावीत. उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय भूकंपाच्या वक्तव्यावरून राऊतांना उदय सामंत यांनी हा टोला लगावला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे. आज निकालाचा दिवस आहे, उद्या बरोबर ना 10 तारीख हा निकालाचा दिवस होता आणि ते आजारी पडले, ही भूकंपाची सुरुवात आहे. राऊत बोललेलं कधी खरं झाले का? मी आता माझा प्रश्न विचारतो तुम्हाला, संजय राऊत बोलल्याला ह्या 1.5-2 वर्षात कधी खरं झालेलं दाखवा. की खोटं बोलतो माणूस, त्याला काय कळत समजत नाही, त्यांना काय माहिती नाही, त्यामुळं विनाकारण असं काहीतरी मोठं भडक स्टेटमेंट करायचं, राजकीय भूकंप होणार, अमुक होणार, काही भूकंप होणार नाही, काही होणार नाही, सगळं सुरळीत पार पडेल. आम्ही जी भूमिका घेतलेली आहे ती कायद्याची, न्यायाची, नियमाला धरून भूमिका घेतलेली आहे. धन्यवाद. अनेक स्वप्न त्यांना रोज पडत असतात, त्यांच्या सगळ्या स्वप्नांना मी शुभेच्छा देतो आणि पुढची 25-30 वर्ष अशीच स्वप्न त्यांनी पाहत राहावी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी सरकार आमचं यावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि ती इच्छा महाराष्ट्रातली जनता पूर्ण करेल. हे 25-30 वर्ष अशाच पद्धतीने आमच्यावर टीका करत राहतील.